नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दसंग्रह नेहमी परीक्षेला विचारण्यात किंवा अलंकारिक शब्द याच्याबद्दल एक प्रश्न उत्तराच्या संदर्भात माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत तर सुरुवातीला बघूया आपला प्रश्न अस्वालाचा खेळ करणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा पर्याय आहेत गुराखी दरवेशी धनगर डोंगरी याचं अचूक उत्तर आहे दरवेशी आणि याच्याच संदर्भात तुम्हाला परीक्षेला याला लागून प्रश्न विचारले जातात म्हणजे कोणता सापाचा खेळ करणारा काय म्हटलं जातं त्याला सापाचा खेळ करणारा आहे गारुडी त्याचबरोबर माकडाचा खेळ करणारा काय म्हटलं जातं त्याला मदारी त्याच्यानंतर तारेवरची कसरत करणारे जे लोक आहेत तारेवरची कसरत त्याला म्हटलं जातं डोंबारी हे असे प्रश्न तुम्हाला याला एका प्रश्नाला लागूनच असे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढील शब्द समूहासाठी एक शब्द शोधा शत्रूला सामील झालेला पर्याय आहेत हेर गुप्तहेर कितूर आणि कृतज्ञ याचा अचूक उत्तर आहे कितूर आणि त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा हा प्रश्न नेहमी नेहमी परीक्षेला रिपीट झालेला आहे कृतज्ञ म्हणजे कोण तर कृतज्ञ लक्षात ठेवायचे कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा न जाणणारा आणि याच्या उलट कृतज्ञ म्हटलं की केलेले उपकार जाणणारा हे दोन्ही लक्षात ठेवा हे परीक्षेला नेहमी आपल्याला विचारलं आहे पुढचा प्रश्न बघूया आपला तिसरा प्रश्न आहे पुढील शब्द समूहासाठी एक शब्द शोधा आयुष्य थोडे असलेला आयुष्य थोडे असलेला पर्याय आहे दीर्घायुषी अल्पायुषी शतायुषी आयुष्यहीन थोडेसे आयुष्य असलेला अल्पायुषी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोफत कोरडा शिदा मिळण्याचे ठिकाण उद्वाहक सदावर्त उपहारगृह आर्य सदन याचा अचूक उत्तर आहे सदावर्त जे थोडक्यात लक्षात ठेवायचं कोरडा शिधा कोरडा शिधा म्हणजे काय अन्नधान्य अन्नधान्य अन्न मिळण्याचे ठिकाण म्हटलं की काय म्हणायचं सदावर्त आणि एक शिजवलेले अन्न किंवा मोफत जीवन ज्या ठिकाणी दिलं जातं मोफत जीवन ज्या ठिकाणी दिलं जातं त्याला काय म्हणायचं अन्नछत्र हे लक्षात ठेवा परीक्षेला विचारलं जातं नेहमी आपल्याला पुढचा प्रश्न बघूया गाजर पारखी म्हणजे काय पर्याय आहेत कसली पारक नसलेला मंद बुद्धीचा टाळ भैरव भाजीपाला तज्ज्ञ याच्यामध्ये एक नंबरचा याचा अचूक उत्तर आहे कसलीही पारख नसलेला त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया अकरावा रुद्र पर्याय आहेत बुद्धिमान सात्विक तापट मूर्ख शिरोमणी याचा अचूक उत्तर आहे तापट लक्षात असू द्या आणि याला आणखी एक असा पर्याय प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे जमदग्नी जमदग्नी म्हणजे काय अतिशय रागीट माणूस लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विस्थापितांना पुन्हा वसविणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता विस्थापना पुनर पुनर पुनरुपण पुनर्वसन पुनर्स्थापना याचा अचूक उत्तर आहे पुनर्वसन त्याच्यानंतर पुढे बघूया धारवाडी काटा म्हणजे पर्याय आहेत धारवाडहून आणलेला वजन काटा पायात बोचलेला विशिष्ट काटा बिनचूक वजनाचा काटा कान टोचण्याचे एक साधन याचा अचूक उत्तर आहे बिंचूक वजनाचा काटा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चांदण्या रात्रीचा पंधरवाडा याचे पर्याय आहेत चंद्रपक्ष कृष्णपक्ष प्रतिपक्ष आणि शुक्ल पक्ष तर याचं अचूक उत्तर आहे कृष्णपक्ष सॉरी 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 एक मिनिट याचा अचूक उत्तर आहे शुक्ल पक्ष मी याचं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला एक लक्ष घ्या की चांद्या रात्रीचा, रात्रीचा म्हटलं की शुक्ल पक्ष आणि अंधाऱ्या रात्रीचा अंधाऱ्या रात्रीचा म्हटलं की कृष्ण पक्ष येतो ठीक आहे सॉरी माफ करा परंतु याचा अचूक उत्तर काय आहे चांद्या रात्रीचा म्हटलं की शुक्ल पक्ष आणि अंधाऱ्या रात्रीचं म्हटलं की कृष्ण पक्ष हे दोन्ही लक्षात ठेवा कारण हे परीक्षेला नेहमी नेहमी विचारलेलं आहे आणि याच्यामध्ये चांगल्या चांगल्या हुशार विद्यार्थ्यांची या ठिकाणी कन्फ्यूज होता आणि आपला एक मार्क कटतो ठीक आहे थांबू आपण या ठिकाणी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही आणखी प्रश्न घेऊन थँक्यू